अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहुर येथील शौर्य अकॅडमीच्या खेळाडूंनी आज सकाळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना क्रीडा साहित्याची मागणी केली। यावेळी शौर्य अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्मसंरक्षण प्रात्यक्षिके पाहून आमदार गिरीश महाजन यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करत साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। शौर्य अकॅडमी पहुर यांच्या वतीने विद्यार्थिनींसह मुलांना शरीर सुदृढतेसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण देणाऱ्या या सर्व चिमुकल्यांनी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माजी मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी भेट देऊन क्रीडा साहित्याची मागणी केली। याबद्दल आपण जाणून घेत आहोत शौर्य अकॅडमीची विद्यार्थिनी आकांक्षा जाधव हिच्याकडून। खूप छान प्रकारे शिक्षण दिले जाते। इथे मुलांच्या भविष्यासाठी त्यांना सक्षम बनवले जाते। खूप छान प्रकारे इथे आमच्या अकॅडमीमध्ये सर्वांना प्रशिक्षित केले जाते। राऊत सर हे आमच्या अकॅडमीचे शिक्षक आहेत। त्या आमच्या कोच आहेत। आम्हाला खूप छान योग्य प्रकारे शिक्षण देतात। सुमारे आमच्या क्लासमध्ये एकूण 80 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 40 विद्यार्थिनी आहेत। सुरुवातीला विद्यार्थिनींची संख्या खूपच कमी होती, परंतु आता दिवसेंदिवस विद्यार्थिनींची संख्यासुद्धा वाढत चाललेली आहे। आमचा क्लास हा सुमारे 5:30 वाजेपासून ते 8 करतो भरत असतो। व आमच्या क्लासमध्ये खूप छान प्रकारे एक्सरसाइज सगळे प्रॅक्टिस केली जाते। त्यासाठी सगळ्यात उपयुक्त म्हणजे मॅट हा असतो। व मी सरांना विनंती करते की आमच्या क्लासला हा मॅट उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे उत्तम प्रकारे प्रॅक्टिस करता येईल। धन्यवाद। चला, धन्यवाद। मला मॅटची गरज आहे। तुम्हाला मॅट मी लगेच 2-3 दिवसात द्यायची व्यवस्था त्या ठिकाणी करतो। माझ्याकडे एक मॅट शिल्लक आहे, ते मॅट तुम्ही घेऊन तुम्ही कशी मी बघून घेतो। शाळेमध्ये मला ठेवलेली आहे, तुम्हाला द्यायची व्यवस्था त्या ठिकाणी करतो। चांगलं की 40 मुली आणि 40 मुलं अर्धे अर्धे आहेत ना, 50%। तुम्ही नेमकं काय करता? तुम्ही जुडो काय करता? काय करता? तुम्हाला तुम्ही मॅट देतो तर चांगलं तुम्ही त्या ठिकाणी शिका। मॅटमुळे तुम्हाला खूप फायदा होईल, कारण खाली जमिनीवर करणं आणि मॅटवर करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। हां, सगळ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। चांगलं हे पण शिका, पण त्याबरोबर अभ्यासही करा। हां, नाहीतर मग अभ्यास राहू द्यायचा आणि हेच करायचं असं करू नका। मी असंच केलं, त्यामुळे मी सारखं शिकलो नाही, बीकॉम झालं जमते म्हणून पुढे झाले। बँकेत नोकरी केली। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।